नवरात्रमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत विजयजी पाटील प्रादेशिक परिवहन अधिकारी आलेले आहेत. ते आपल्यासोबत जनजागृती परिवहन आपण सांगणार आहे. नमस्कार. कालच आपल्या रस्ता सुरक्षा जो हे आता पूर्ण महिनाभरात कार्यक्रम राबवणार आहे त्याचं काल उद्घाटन झालं आणि ह्या कार्यक्रमाचे उद्घाटन आपण जनजागृती रॅलीने केलेले आहे. आता आपण ड्रायव्हिंग स्कूलच्या वाहनांना आपण पूर्ण उद्यात केले, पूर्ण शहरात आपण त्यांना फिरवलेलं आहे. रस्ता सुरक्षा अभियानाचं उद्घाटन झालं. हा कार्यक्रम आपण पूर्ण महिनाभर राबवत असून केवळ गोंदिया शहरापुरता मर्यादित न ठेवता पूर्ण गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात गावात कसा पोहोचेल याबद्दल आम्ही विशेष लक्ष देत आहोत. त्यावेळेस या कार्यक्रमामध्ये लोकांचं प्रबोधन आपण करणार आहोत. या व्यतिरिक्त चित्रकला स्पर्धा असतील, भाषण असतील, स्पर्धा असतील, तसेच नेत्र तपासणी असेल, आरोग्य तपासणी असेल, या गोष्टी सुद्धा आपण राबवणार आहोत. या व्यतिरिक्त रस्ता सुरक्षा संदर्भात लोकांना जनजागृती बरोबरच हेल्मेट वापरायची काय गरज आहे किंवा सीट बेल्ट वापरायची काय गरज आहे, त्याची आवश्यकता काय आहे, हे आपण कॉलेज मोठ्या मोठ्या शाळांमध्ये जाऊन आमचे इन्स्पेक्टर जाऊन मार्गदर्शन करते, त्यांच्या संघाचे समाधान करते. याचबरोबर रस्ता सुरक्षा दिन संदर्भात गरज पडल्या तर मी त्याच्या ठिकाणी आपली कारवाई सुद्धा आम्ही करणार आहोत. मन मोकळेपणाने विजयजी पाटील यांनी सांगितले आहे. सतीश पारदी, नवराश गोंदिया.